अभिनेत्री केतकी चितळेनं शरद पवारांवर शेअर केलेल्या पोस्ट प्रकरणी सदाभाऊ खोत यांनी समर्थन दिलं आणि यानंतर वाद वाढला. सदाभाऊ खोतांविरोधात सोलापुरात राष्ट्रवादी आक्रमक होत थेट त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांनी आंदोलन केलं. पण त्यानंतर आपण केतकी चितळेच्या पोस्टचं समर्थन केलेलं नसल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. पाहूयात नेमकं घडलंय तरी काय. आत्ताच इथे मी सदाभाऊ खोत यांचा इंटरव्ह्यू करत असताना बाहेर कोणीतरी तुमच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय, जोरात चाललंय आंदोलन. सदाभाऊ खोत एबीपी माझाला मुलाखत देत होते. आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सगळा राडा झाला सोलापुरातल्या शासकीय विश्रामगृहात. पण सदाभाऊ खोतांविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक का झाले होते? सदाभाऊ खोत यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीनं असा मार्ग का अवलंबला? तर ऐका. मला वाटतं ती कणखर आहे. तिचं समर्थन करायला या महाराष्ट्रामध्ये कुणाची तिला गरज नाही आहे. तिला मानावं लागेल. आज सकाळी सदाभाऊ सोलापुरातल्या पत्रकारांशी बोलत होते आणि बोलता बोलता त्यांनी पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या केतकी चितळेचंच कौतुक केलं. मला वाटतं ती कणखर आहे. तिचं समर्थन करायला या महाराष्ट्रामध्ये कुणाची तिला गरज नाही आहे. तिला मानावं लागेल की उच्च न्यायालयामध्ये वकील न देता बिचारीनं स्वतःची बाजू स्वतः त्या ठिकाणी मांडली. आणि ज्यावेळी तिनं ही पोस्ट व्हायरल केली त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांच्या टीकाटिपणी बघा, त्याच्या कमेंट बघा, काय कमेंट आहे तुमच्या. म्हणजे तुम्ही केलं की पाटलाच्या पोरानं केलं आणि दुसऱ्यानं केलं की कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदा बंद करा. सदाभाऊंच्या याच वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सदाभाऊंच्या समोर येत निषेध केला. भाजपा पुरस्कृत नालायक आमदार सदाभाऊ खोत यांनी पवार साहेबांच्या विरोधात ते केलेलं पोस्ट ते समर्थन करतायत. आम्ही सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये येऊन त्या सदाभाऊ खोतचा आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. आणि पांडुरंग चरणी अशी आम्ही प्रार्थना करतो की पांडुरंगाने त्यांना चांगली बुद्धी देव. सदाभाऊंनी केतकी चितळेला कणखर म्हटलं. न्यायालयात स्वतःचा युक्तिवाद स्वतः केल्यानं केतकीला मानावं लागेल असंही सदाभाऊ म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीनं सदाभाऊंना टार्गेट केलं. त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची ही कीड आहे. खरं तर ही कीड आणि ही प्रवृत्ती टेचून काढली पाहिजे. आणि ज्या जे कोणी असेल की केतकी चितळेला समर्थन देतात ही कीडच एकसारखे विचाराची आहे. इतकी वाईट वेळ सदाभाऊ खोतनी स्वतःवर आणावी आश्चर्य वाटतं. तुम्ही विकृत प्रवृत्तीला विकृत याला तुम्ही सपोर्ट करताय असं हे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. युवक राष्ट्रवादीनंही आंदोलन केलं आणि त्यानंतर सदाभाऊंनी आपण केतकीच्या पोस्टचं समर्थन केलंच नसल्याचं सांगितलं. मला एक सांगा, मी याचं समर्थन 100% करत नाही आहे, नाही आहे, नाही आहे. परंतु याच पद्धतीनं देवेंद्रजींच्यावरती टीकाटिपणी, दादांच्यावरती, त्यांच्या कुटुंबावरती, आमच्या कार्यकर्त्यांच्यावरती घरातली घुसून मारहाण केलेली होती. आणि म्हणून मी म्हणतो की हा जो कायद्याचा जो वापर आहे, पोलीस यंत्रणेचा वापर आहे, तो सत्ताधारी पक्षासाठीच आहे का, हा माझा सवाल आहे. गोपीचंद पेडळकरावरती 2 हल्ला झाला, त्याचं समर्थन केलं या लोकांनी, आज माझ्या अंगावरती आले. मला माहिती आहे याचं समर्थन करणार आहे.
केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टचा पवारांच्या राजकीय विरोधकांनीही निषेध केला, अगदी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनीही. मात्र आज सदाभाऊ आपल्याच एका वक्तव्यात फसले आणि अखेर सकाळी केलेल्या वक्तव्यावरून संध्याकाळी घूमजाव करण्याची वेळ सदाभाऊंवर आली. आफताब शेख सह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.